धरण ओसंडून वाहू लागलं की जलसाठ्याची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे. याच प्रथेला अनुसरून इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या जलसाठ्याची विधिवत पूजा करण्यासाठी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नामदार नरहरी झेवाळ उपस्थित होते. या पूजाविधीनंतर इगतपुरी पंचक्रोशीतील पत्रकारांसोबत नामदारांनी वार्तालापही केलाय. प्रत्येक आमदार जे आहे आपल्या मतदारसंघामध्ये पाण्याची किती कमतरता आहे, किती ज्यादा पाणी आहे हे लक्षात घेऊन ते पाणी कुठे पाठवावं न पाठवावं याबद्दल आपली मतं जे आहेत ते व्यक्त करीत असतात. आणि ते प्रत्येक गावामध्ये सुद्धा, आता आपल्या गावामध्ये असेल आपली पाणी कमी असेल तर आपण म्हणतो आमच्याकडे पाणी कमी आहे, तर त्याच्यात काय चुकीचं असं काही असं आहे. मी तुम्हाला सांगितलं एक जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषदेला सुद्धा ते निवडून गेले, त्यांच्या घरातले लोक निवडून गेले, सातत्याने काम करणारे लोक, त्यांना कल्पना आहे की इगतपुरीमध्ये धरणं इगतपुरीमध्ये आहे पण पाणी मात्र इगतपुरीला प्यायला मिळत नाही, शेतीला मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला ते त्यांचा प्रयत्न करणार, पण तो काही चुकीचं आहे असं काही मी म्हणणार नाही. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, उपसभापती गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, पैलवान ग्रुपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, पीके ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत कडू, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामदास धांडे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब गाढवे, प्रवीण ठाकरे, कमलाकर नाठे, मदन कडू, शिवा काळे, पोपटराव भागडे आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी त्र्यंबक जाधव, इगतपुरी.